मोदींच्या नव्या मंत्रिमंडळाची आज पहिली बैठक आहे. संध्याकाळी 5 वाजता दिल्लीमध्ये या बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि पहिल्याच कॅबिनेट बैठकीत कुठले मोठे निर्णय घेतले जात आहेत याची उत्सुकता संपूर्ण देशाला आहे. त्याच्यामुळे आजच्या या संध्याकाळच्या 5 वाजताच्या बैठकीकडे निश्चित सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे, कारण काल शपथविधी घेतलेल्या सगळ्या नवीन मंत्र्यांची अर्थात मोदींच्या या नवीन मंत्रिमंडळाची आज पहिलीच बैठक पार पडतीय. प्रतिनिधी शिवाजी काळे आपल्याशी जोडले गेलेले आहेत. शिवाजी, पहिलीच बैठक असेल कॅबिनेटची ही, कुठले मोठे निर्णय होण्याची शक्यता सध्या वर्तवली जाऊ शकते? पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ही पहिली बैठक आहे. त्यांचे नवीन 71 मंत्री जे आहेत त्यांच्यासोबत होणारी पहिली बैठक असल्यामुळं त्या पद्धतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या संदर्भात सुतोवाच देखील केलं होतं की 100 दिवसाचा प्लॅन जो आहे तो आमचा रेडी आहे, त्याच्यावरती जे काय ते काम आम्ही करायला सुरुवात केली असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलं होतं. आजच्या बैठकीमध्ये साधारणपणे जे पोर्टफोलिओ असतील, कोणत्या मंत्र्याला कोणकोणती पदं जी आहेत ते देण्यासंदर्भातला निर्णय जो आहे तो घेतला जाणार आहे आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर आजची ही बैठक पार पडत आहे. तर आजची पोर्टफोलिओ दिले जातील, त्यानंतर पहिल्या 100 दिवसाचा प्लॅन जो आहे तो दिला जाईल आणि साधारणपणे मोदी टीम मध्ये कोणकोणत्या गोष्टी आपल्याला करायच्या आहेत हे मोदी त्यांच्या मंत्रिमंडळातील सदस्यांना जे आहे ते सांगणार आहे. तर त्या दृष्टिकोनातून ही बैठक पार पडेल. त्यानंतर या बैठकीमध्ये जे संसदेचं सत्र बोलवलं जाणार आहे पहिलंच, त्याच्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना फ्लोर टेस्टला सामोरं जावं लागणार आहे. त्याचबरोबर जो मांडला गेलेला या अगोदरचा जो अर्थसंकल्प होता तो अंतरिम अर्थसंकल्प होता आणि त्या अर्थसंकल्पाच्या दृष्टिकोनातून जर आपण पाहिलं नवीन अर्थसंकल्प जो आहे जो पूर्णपणे फुलफिल असलेला अर्थसंकल्प जो आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या काळात मांडला जाणार आहे आणि या अर्थसंकल्पामधून महाराष्ट्राला मोठ्या आशा असणार आहे, कारण महाराष्ट्रामध्ये निवडणुका होणार आहेत आणि त्या दृष्टिकोनातून ही निवडणूक अत्यंत महत्वाची आहे आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राच्या वाट्याला काय नक्की येतं हा महत्वाचा भाग असणार आहे. त्यामुळे महाराष्ट्रातून 6 मंत्री आहेत, त्यामध्ये जर पाहिलं तर 2 कॅबिनेट आहे, इतर एक स्वतंत्र राज्य प्रभार आहे आणि इतर 3 जे आहेत ते राज्यमंत्रीपदाचे आहेत. असं एकंदरीत जर पाहिलं तर 7 मंत्रीपद महाराष्ट्राच्या वाट्याला होती, मात्र अजित पवार यांच्या पक्षाने स्वतंत्र राज्य प्रभार असलेलं मंत्रिपद घेतलेलं नाहीये. त्यामुळे या सगळ्या पार्श्वभूमीवरती ही बैठक होत आहे. या बैठकीमध्ये देशाला अपेक्षा आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदी हे तिसऱ्या टप्प्यामध्ये पहिल्या कॅबिनेटमध्ये देशासाठी काही घोषणा करतायत का, याकडे सर्व देशवासियांचं लक्ष असणार आहे. निश्चित, आणि या बैठकीचे अपडेट्स तुमच्याकडून घेऊ शिवाजी. धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी. Boom, boom.